माझ्या छोट्या छोट्या दोस्तांनो, माझ्या बाप दादांनो, माझ्या भावांनो आणि विद्यापीठाच्या या गेटच्या सभेमध्ये आम्ही लोक काय काय बोलणार आहोत आणि उद्या काय काय होणार आहे याचा रिपोर्ट घ्यायला आलेल्या सीआयडीच्या एसआयडीच्या आणि स्थानिक पोलिसांच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांच्या पहिल्या मोर्चातून या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन पुण्यवत करावं अशी मागणी आली ती आमचे गंगाधर गाडे सर आणि जातीवादाच्या उरावर सरकार उभा राहून नागपूर पासून ते संपूर्ण महाराष्ट्राचा काळा कुत्रा आपल्या पायदळी थुरवत थुरवत सिंहाच्या गरकारने जातीवाद्यांना बेदारपणे आपल्या जागेवर शांत बसून अविरतपणे 14 वर्ष त्यांनी हा नामांतराचा किल्ला लढवला. ते आदरणीय सरसेनानी भीम सैनिकांचे सरसेनापती योगेंद्र कवाडे सर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, नामांतराच्या चळवळीत त्यांनी नांदूर दसऱ्यांबरोबर योगदान दिल्याचे आमचे आदरणीय नाना भालेराव साहेब आणि वासू गवई साहेबांबरोबर असतानाही नामांतराच्या चळवळीमध्ये ठाण्यासारख्या मेट्रोपॉलिटन वातावरणात त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला ते आमचे आदरणीय नाना ऋषिकेश साहेब आणि माझ्या काळजामध्ये असलेला माझा सुंदर राजगुंडा भाऊ मनोज सरकारे. दोस्तांनो, हा मला डॉक्टर बाबासाहेब आजच्या या कार्यक्रमाला येण्याचं काही माझ्या मनामध्ये उद्देश नव्हतं. 75 माझे वडील लोक आज फक्त 20 दिवस आहे. वडिलांचं निधन होऊन आज 20 दिवस आहे. त्यामुळे या वेळेस वर्धापन नामांकनाच्या या नामांकनाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला यायचं नाही. मला बऱ्याच जणांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नामांकनाच्या काळामध्ये तुमची आजी वाढलेली असताना सुद्धा तुम्ही आत्मदान करायला शरद पवारच्या बंगल्यावर गेले आणि आज विवाह पुरेगावच्या रणसंग्रामामध्ये आमच्या माता भाऊ लढत असताना आमचा भाऊ लढत असताना आणि पोलीस त्याच्यावर कर्मचारी शासन व्यवस्था लढत असताना या औरंगाबादच्या आमच्या तरुण मुलांनी औरंगाबादच्या आमच्या तरुण दोस्तांनी आणि औरंगाबादच्या आमच्या सूर्याच्या पिढ्यांनी सर्वांना एकत्र करून या पोलिसांच्या दमनकारी भयभीत वातावरणाला शेत देण्यासाठी एक सभा लावली आणि या सभेसाठी मी या ठिकाणी आहोत. लोकांनो, या ठिकाणी मी काही नेता म्हणून आलो नाही. मला नेतेगिरीचा कधी शोक नव्हता. मी 6 वर्षापूर्वीच नेतेपद सोडलेलं आहे आणि मी अजूनही काही नेतेपद घेतलेलं नाही. मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी हजारो लोक जमतात. मी पुन्हा संघटनेच्या अध्यक्षपदावर यावं यासाठी आतापर्यंत 6 जणांनी आत्महत्याही केल्या. परंतु मी काही नेता म्हणून माझ्या ठिकाणी आलो नाही. मी आलो तुमचा भाऊ, मी आलो तुमचा मुलगा भाऊ आणि मी आलो या सरकारचा नवरा. दगड फिरणारे जातीवादी भाव होऊन जाऊ शकतो.
जातीवारी गजबप्रयोग होते त्यावेळेच्या महाराष्ट्रातले पोलीस आताची भोकर घालून बसली होती आणि त्यावेळी सत्यभामा अवस्थेमध्ये Thank you.
त्यावेळी त्याच्या घरावर बुलडोझर करायला या रंगाचा पुरुषत्व बात करतो. कारण त्याला माहिती आहे जातीमध्ये जन्माला आला. आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यावर.